नमस्कार, मी जगदीश नारायणराव जायले, वकील उच्च न्यायालय दिल्ली। आता इथं रोमेल ग्रँडियरमध्ये राहतो। आमच्याकडे गणेश उत्सव हा 22 वर्षापासून थाटामाटाने साजरा करण्यात येतो। प्रत्येक वर्षी गणेश उत्सवाचा जो आनंद असतो तो अगणित असतो, पण यावर्षी कोरोना संकटामुळे थोडंफार विघ्न आलेलं आहे। परंतु गणपती म्हटलं तर विघ्न दूर होणारच, यात शंकाच नाही। आणि गणेशाला सर्वांचीच काळजी आहे, तर त्यामुळे हे संकट आलेलं आहे। हे संकट आज न उद्या जाणारच, आणि गणपती बाप्पा विसर्जनासोबत तो घेऊन जाणार, एवढंही मात्र निश्चित। यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने आम्ही साजरा केला आहे। गणपती अंत्यवेळीसुद्धा वाजत गाजत काही असं आम्ही प्रोग्राम ठेवलेले नाही आहेत, आणि घरामध्येसुद्धा पाहुण्यांना आमंत्रण दिलेलं नाही आहे। तरी पण हे आमची मजबुरी म्हणा की ईश्वराची मर्जी, अशा पद्धतीने आम्ही गृहित धरून साध्या पद्धतीनेच गणेश उत्सव साजरा केलेला आहे। गणेश उत्सव साजरा करण्यामागचं काही खूप कारणं आहेत। हा काही आजचा नवीन वर्ष उत्सव नाही आहे, हा हिंदू धर्माचा एक अविभाज्य भाग आहे। आणि प्रत्येक वर्षी जसं आपण गणेश पूजन किंवा कोणत्याही कार्यक्रमाला आपण गणेश पूजन करतो, त्या पद्धतीने प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीपासून गणेश चतुर्दशीपर्यंत हा उत्सव थाटामाटाने साजरा होतोच, आणि तो मनापासून करायचा असतो, लोकांना दाखवण्याकरता नसतो। तरी पण मन हे ऐकत नसतं, मन समजत नसतं। अशा परिस्थितीमध्ये आपण ह्या काळातसुद्धा गणपती उत्सव साजरा केलाच। आज विसर्जनाचा दिवस आला, फार कष्ट होतात मनाला, तरी पण गणेशाची जी कृपा आहे ती अशीच नितांत सर्वांवर राहावी, हीच गणेशचरणी शेवटची प्रार्थना। यावर्षी गणेश उत्सवामध्ये काही उणीवा राहिलेल्या आहेत, मनाला कुठं ना कुठंतरी कष्ट होतं आहे, ते आपण सहन केलं आहे, पण याची उणीव आपण भरून काढू पुढच्या वर्षी। 2022 जो गणपती येणार आहे, 2021 जो गणपती येणार आहे, त्या गणपती उत्सवामध्ये थाटामाटाने आपण गणेश उत्सव साजरा करूया। आणि जसं वाजत गाजत आणतो तसंच वाजत गाजत विसर्जनसुद्धा करूया। यावर्षी कोरोना संकटावर मात करायची आहे, त्या कारणाने आपण हा उत्सव तेवढ्या उत्साहाने साजरा करू शकत नाही, याची खंत मनाला आहेच। ते खंत पुढच्या वर्षी आपण पूर्ण करून घेऊया। एवढे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, धन्यवाद सर।